स्पर्धा कोणतीही असो, नाव तर एकच गाजतंय, परफेक्ट अकॅडमी, तीही आपल्या सिंधुदुर्गात. जेई मेन 2020 उत्तुंग यशानंतर जेई मेन 2021 मध्ये सुद्धा परफेक्ट अकॅडमी देशात अव्वल. 11वी नीट व जेईच्या प्रवेशासाठी www.iitperfectacademy.com. 11वीची नवीन बॅच 25 मे 2021 पासून. संपर्क 93-25-01-74-58, 94-04-22-93-34, 93-07-02-14-40. परफेक्ट अकॅडमी. कणकवलीत मुंबई गोवा महामार्गावर एक हॉटेल पर्यटकांचं आकर्षण ठरतंय. नक्की काय आहे या हॉटेलची खासियत आणि वेगळेपण पाहूया. नमस्कार, सध्या आपण आहोत मुंबई गोवा हायवे महामार्गानजीक NH-66 फूड गॅरेज. फूड गॅरेज एवढ्यासाठीच आपण म्हणतो आहोत की सध्या हॉटेलच्या संकल्पनेमध्ये ह्या हॉटेलमध्ये गॅरेज जो संकल्पना आहे, ह्या गॅरेजसारखंच जे आतमध्ये स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि त्या गॅरेजमध्ये हे हॉटेल उभं केलेलं आहे. ह्या गॅरेजचे सर्व जे पार्ट आहे ते वापरून हे हॉटेल उभं केलेलं आहे. आपण ह्या हॉटेलमध्ये प्रवेश करतो आहोत. कशा पद्धतीने हे हॉटेलचे जी आतमधली डिझाईन केलेली आहे ती बघतो आहोत. आपण पाहतो की कशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे ह्या हॉटेलमध्ये. आपण प्रथमतः पाहतो की ही जी हॉटेलचे जे पहिलंच काउंटर आहे ते म्हणजे त्यांची जी 6-स्टारची रिक्षेचा पहिला जो पुढचा भाग आहे तो लावण्यात आलेला आहे. म्हणजे जे काउंटर कॅश काउंटर हे त्यांनी तशा पद्धतीत केलेलं आहे. तसंच आपण बघताना जर पुढे बघितलं तर जी टेबलं आहेत, ही टेबलं जी आपण पाहतो आहोत की टेबलं जे जुनी जी टेबलं असतात, म्हणजे जुने जे ड्रम असतात, त्या ड्रमचा पुरेपूर उपयोग आणि व्यवस्थित उपयोग करून त्यांना रबर ब्रँड लावून साईडला सीट कवर घालून त्याला हे कुशन टाईप उभी केलेली आहे तसे हे ड्रम. आणि या ड्रमचा उपयोग खूप एक सुंदर पद्धतीने केलेला आहे. आणि त्यांनी ह्या सर्व जे टाकाऊ पदार्थ आहे ह्यांचा उपयोग करून हे वापरात आणलेलं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक टेबलला त्यांनी MH-12 म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो RTOला जसा नंबर असो तसा त्यांनी तो जिल्ह्यावाईज नंबर दिला आहे. MH-12, MH-6, MH-09, MH-08 अशा पद्धतीने नंबर दिलेले आहेत. आणि त्याचबरोबर ह्या हॉटेलची जी संकल्पना एकदम उत्कृष्ट अशी आहे. ह्या हॉटेलमध्ये सर्व जे आहे ते टाकाऊपासून टिकाऊ पद्धतीने केलेल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यांच्याशी आपण बोललो की त्यांनी सांगितलं की ही जी संकल्पना होती माझ्या मुलाला सुचली आणि माझा व्यवसाय टुरिझमचा असल्यामुळे आम्ही दोघांनी ह्याचा विचार केला आणि आपण हे हॉटेल उभं केलेलं आहे. आपण पाहतो की ह्या हॉटेलचा जो बेसिन आहे तो बेसिनचं जे कॉक आहे बघा, आपण पाहतो ती जो कॉक आहे तो आपण पेट्रोल भरायला गेल्यानंतर कसं पाणी सोडतो तशा पद्धतीने सोडलेला आहे. म्हणजे ही वेगळी संकल्पना ह्या हॉटेलमध्ये उभी केलेली आहे त्यांनी. आणि खूपच एक सुंदर असं हे हॉटेल आपल्याला पाहायला मिळतं आहे. एकदम टायरचे जे आहेत त्याचं भांडं केलेलं आहे. त्यानंतर आपण जर पेट्रोल भरतो असं वाटलं आपल्याला अशा पद्धतीने ते भांडं आहे आणि त्याचे तो बेसिन म्हणून उपयोग केलेला आहे. त्याच्यापुढे आपण जाऊन जी एक गाडी आहे, जी गाडी त्यांनी एक कार जी असते त्या कारचा उपयोग केलेला आहे बसण्यासाठी. येथे काही कस्टमर उपस्थित आहेत आपल्यासोबत, तेही या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेत आहेत. आपण पाहतो की कशा पद्धतीने ते गाडीत बसलेले आहेत ते. म्हणजे जो टाकाऊ जो प्रकार होता, म्हणजे आपण ही म्हणतो एक आपण काही काही वेळा ही गाडी भंगारामध्ये टाकलेली असते आणि त्या गाडी त्यांनी उपयोगात आणलेली आहे, खूप चांगल्या प्रकारे उपयोगात आणलेली आहे. त्या गाडीवर त्यांनी MH-066 फूड गॅरेज असंही नाव दिलेलं आहे प्रत्येक ह्याला. म्हणजे ह्या गाडीचे जे सर्व जे स्ट्रक्चर आपण बघतो आहोत की पुढचा जो भाग आहे त्याचा उपयोग करून सीटमध्ये प्रत्येक कस्टमर बसलेला आहेत आणि 5 सीटमध्ये 2 कस्टमर बसले, म्हणजे अशा पद्धतीने गाडीमध्ये बसण्यासारखा लुक हा आपल्याला असं वाटत आहे. आणि आपल्यासोबत एक ते कस्टमर आहेत. सर, काय सांगू इच्छिता, कशा पद्धतीने हे हॉटेल आपण पाहण्यासाठी आलात? चांगलं व्यवस्थित आहे आणि जरा वैशिष्ट्यपूर्ण केलं आहे, याचा आनंद लोक घेतील. काय नाही, पुण्यात वगैरे झालं तसं झालं आहे, लोक आकर्षित होतील आणि भरपूर चांगली लोकांना एन्जॉय होईल, लहान मुलं वगैरे येऊन आनंद घेतील, सेल्फी वगैरे काढायचा. निश्चितच लहान मुलं असतील किंवा मोठे माणसं असतील किंवा फॅमिली असतील, हे सर्वजण इथे ह्या हॉटेलमध्ये येऊन आपला आनंद घेतील. एक आकर्षित बाब अशी आहे की आपली जुनी स्कूटर ही चेतक गाडी होती ही आपल्याला नेहमीच आकर्षित ठरलेली आहे. ह्या गाडीचा कसा उपयोग करून त्याचं टेबल बनवलेलं आहे हे आपण पाहतो आहोत. आणि त्या टेबलमध्ये
जे लाइट्स आहेत पाठचे लाइट्स आहेत हे सगळं इकडे आवत्यांनी लावलेलं आहे आणि जे त्याला जी खुर्च्या दिल्या ड्रमच्या त्याही आपण पाहतो. भिंतीवर ज्या भिंतीवर जे त्यांनी चाकं बना किंवा चैन असेल गाडीची किंवा ड्रम असेल हे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आकर्षितपणा असा चिकटवलेला आहे. पिस्टन असतील नंतर ग्रील असेल जे 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 काय आहे ते सगळं त्यांनी चिकटवलेलं आहे. ह्या हॉटेलचे हे हॉटेल खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाचं आकर्षण ठरतं आहे. ही संकल्पना आपल्याला कशा पद्धतीने सुचली? 2019 कोविडच्या सिच्युएशननंतर गावी यायची पाळी आली, त्यानंतर मग एक वर्ष माझा घरी बसून गेला. मग त्यामध्ये सोर्स ऑफ इन्कम जे आमचा टुरिझमचा बिझनेस रिलेटेड सगळा आमचा असल्यामुळे ते ठप्प झालं. मंथली इन्कम जो होता आमचा ते ठप्प झालं. घरात बसून करणार काय? मग अशी गुगल सर्च करता करता काही रेस्टॉरंट्स मी पाहिले जे आउट ऑफ इंडिया आहेत. मग ती संकल्पना घेऊन मी पप्पांना माझ्या वडिलांना सांगितलं की आपण ही संकल्पना आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहे, ह्या रिलेटेड रेस्टॉरंट्स वगैरे आपलं नाही आहे थीम रेस्टॉरंट, तर आपण हे चालू करूया म्हणून. मग त्यांना सगळं सांगितलं की आपण स्कूटर आणूया, स्कूटरपासून टेबल्स करूया, बॅरल्सपासून आपण कटिंग करून आपण बनवू शकतो, किंवा फोर व्हीलर जे टाकावपासून टिकाव आपण कसं करू शकतो त्याचा फायदा. तर आणि थोडंफार आणि गॅरेज रिलेटेड असल्यामुळे हे काही स्पेअर पार्ट्स आहेत जे आपण इथे सजावटीसाठी लावलेले आहेत, जसं की चेन आहे, प्रेशर प्लेट आहेत, टायर आहेत, पुन्हा पिस्टन आहेत, हँडब्रेक आहे. हा जो हँडब्रेक आहे तो ह्याच गाडीचा आम्ही काढून त्याचा उपयोग केला आहे सजावटीसाठी. आणि अजून भरपूर काही सामान यायचं आहे, रेडिएटर अजून गाडीचा यायचं आहे, आणि एक रिक्षा आम्ही शोधतो आहे. त्या रिक्षात बसण्याचं आकर्षण पण एक वेगळं असणार आहे, त्याचं काम चालू आहे. ती लवकरच आपल्या आपलं कॅफे अँड मल्टी क्युझिन आहे, त्यामध्ये आपण कॅफेमध्ये पिझा पास्ता आणि बर्गर्स वगैरे सर्व करतो आहे, वेगवेगळे फ्लेवर्समध्ये सर्व करतो आहे. त्यानंतर आपण इंडियन, पंजाबी, चायनीज, तंदुरी आणि मालवणी आणि थोडेफार असे डिशेस आहेत जे इंटरकॉन्टिनेंटलमधले आहेत जे आउट ऑफ द मेनू आहेत आपले. काही शेफ स्पेशलमध्ये आपण रोटेशनलवरती लावत असतो. आता जे गुरव आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे फूड्स आहेत ते आपण देतो आहे. म्हणजे चायनीज असेल, पंजाबी असेल, इंडियन असेल किंवा अन्य प्रकारच्या ज्या डिशेस आहेत त्या आपण उपलब्ध करून देतो आहे ग्राहकांना इथे, आणि ग्राहकांच्या त्या पसंतीस पडत आहेत. मला एक छोटंसं विचारायचं आहे, हे जी जे हॉटेलचे लॉकडाऊन काळामध्ये हॉटेल सगळे बंद आहेत किंवा हॉटेलमध्ये कुठे धंदा होत नाही आहे अशा पद्धतीची सध्याची मानसिकता आहे, आणि अशा पद्धती तुम्ही हे हॉटेलमध्ये उडी घेण्याचं नेमकं कसं वाटलं? जो फॅक्टर हा रिस्क फॅक्टर होता टोटली, कारण की लॉकडाऊनचं काही भरोसा नव्हता. एप्रिलमध्ये आपलं ओपनिंग होतं बट लॉकडाऊनमुळे ते आपण पोस्टपोन झालं, त्यामुळे मग नंतर आता विचार केला की थांबून जर रेंट वगैरे सगळे एक्सपेन्सेस चालूच होते त्याचे, मग आपण एक रिस्क घेऊया, चालू करूया. ह्यामध्ये उडी मारली तर आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. माणूस पाण्यात पडत नाही तोपर्यंत पोहता येत नाही त्याला. त्याप्रकारे आम्ही जे केलं आणि आज योग्य चांगल्या प्रतीचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे लोकांकडून. निश्चितच गुरव यांनी सांगितलं की आपल्याला जी आपण रिक्स घेतली त्या रिक्सला आपण खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत. बरेच ग्राहक आपल्यासोबत आहेत इथे आणि एक इथे उपस्थित ग्राहकांनाही सांगितलं की खूप चांगल्या प्रकारचं आकर्षित असं हॉटेल आहे. आपण पाहतो की जो आपण चालणारा रस्ता आहे, जो समजा हायवेला जसा रस्ता असतो तसा रस्ता इथे बनवला गेलेला आहे, आणि त्या रस्त्याच्या बाजूलाच टेबल उभं केलेलं आहे आणि त्याच्यात गाडीमध्ये बसून आपण जेवण करतो आहे काय असं आपल्याला वाटत आहे. म्हणजे हा मुंबई गोवा हायवे रस्ता आहे तशा पद्धतीचा रस्ता त्यांनी बनवण्याचं एक हा इथे केलेला प्रकार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आतमध्ये हे इंटरनल रस्ते बनवलेले आहेत. आतमध्ये आल्यानंतर तो रस्ता आपल्याला दिसतो, त्यानंतर एका बाजूला टेबल दिसतं गाडीचं, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला एक स्कूटर आहे, आणि त्याच्यानंतर इथे जे कस्टमर आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने ह्या हॉटेलची सर्व्हिस आहे आणि आपल्याला काय वाटतं. तुम्हाला इथे आल्यानंतर कसं वाटतं? मला एकदम बरं वाटलं इकडे आल्यानंतर. पहिल्यांदा बघितलं आम्ही इकडे असा, आणि इकडे सगळं चांगलं आहे, खाणंपिणं सगळं व्यवस्थित. इथली आकर्षक गोष्ट काय वाटली तुम्हाला? इथे वेगळे आम्हाला बघायला गावलं, गाडीचा वाटवाटे असा वेगळ्या पद्धती बघायला आला आम्हाला. वेगळं अशी त्यांना गोष्ट बघायला आली गाडी आहे इथे. तुम्ही सांगा इथे जे आकर्षित आपण हे गाडी आहे, समजा स्कूटर आहे, त्यानंतर दुसरी कार आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपण जेवण वगैरे किंवा ह्या सगळ्या कशा आपण वाटतात? हॉटेल भारी आणि टेबल गिबल असलं तर ते दुसरा सिस्टम आहे आणि एकदम चांगलं आहे. आमका पण पसंत झाली हॉटेल. होय,
निश्चितच म्हणजे खूप चांगल्या प्रकारचं जेवण आहे असं म्हणतात ते, इथे येऊन गेलेले होते आणि त्याच्यानंतरच त्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे असंही ते म्हणत आहेत। त्यामुळे ह्या हॉटेलचं जे नाव आहे ते सध्याच्या परिस्थितीला खूपच चर्चेत आहे। हॉटेल गॅरेजवालं हॉटेल, गॅरेजवालं हॉटेल म्हटल्यावर हे हॉटेल सध्या चर्चेत आहे। आपण या हॉटेलचे मालक आहेत यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की नेमकं जे संकल्पनेचं जे संकल्पना सुचली आहे ती आपल्या माध्यमातून आली आहे, आपण ह्या व्यवसायात कसे आलात नेमके? नमस्कार, माझं नाव ज्ञानदेव अंकुशगुरव, माझं गाव आहे कणकवलीपासून 1-5 किलोमीटरच्या अंतरावरती पिसेगाम ते म्हणू। आणि हा व्यवसाय करण्याचा उद्देश म्हणजे मागच्या 2.5 वर्षापासून COVID-19 हा आपल्या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आला आणि हे येत आल्यानंतर माझा एक व्यवसाय होता टुरिझम क्षेत्रातला आणि टुरिझम क्षेत्राशी मी सिंधुदुर्गामध्ये गेली 7 वर्ष निगडीत आहे आणि पर्यटकांना एक चांगली सेवा देण्याचं मी काम करत असताना हा जो व्यवसाय आहे तो हा पूर्णपणे ठप्प झाला। माझा मुलगा जो सर्व्हिसला होता तोही या क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे तोसुद्धा या ठिकाणी आला आणि आम्ही मुलगा आणि बाप मिळून दोघेही घरी बसलो। आमची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होत चाललेली होती, अशा अवस्थेतच मुलगा शिकलेला असल्यामुळे त्याने एक संकल्पना माझ्यासमोर मांडली की आपल्याला हा व्यवसाय जर करता आला तर नक्कीच आपण करू शकू। आणि त्याने माझ्यासमोर ही संकल्पना मांडल्यानंतर हुबेहूब त्याने मला हे दाखवल्यानंतर मलाही थोडंसं त्या माध्यमातून स्फूर्ती आली आणि हा व्यवसाय करण्याचा आम्ही दोघांनी मनोदैट केला आणि त्यानंतर आम्ही जागा शोधली आणि जागेच्या मालकांना भेटून आम्ही ही जागा निश्चित केली। त्यानंतर पुढे प्रश्न आला, फायनान्सचा प्रॉब्लेम आला, फायनान्सनंतर मी बँकेमध्ये जाऊन माझी प्रोजेक्ट जो होता तो मी संपूर्णपणे त्या बँक मॅनेजरना दिला गेला, त्याने तो योग्य पद्धतीने आमच्याकडून समजून घेतला आणि त्यानेसुद्धा मला या फायनान्ससाठी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। आणि यानंतर आज हा हे आज हे फूड गॅरेज म्हणून मुलाच्या संकल्पनेतून आलेले हा व्यवसाय आज आम्ही या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न करतो आहे। आमची प्रामाणिकपणे इच्छा हीच आहे की या ठिकाणी माझ्या कोकणातल्या माणसांना, येणाऱ्या अन्य पर्यटकांना चांगलं माझ्या कोकणातलं जेवण कशा पद्धतीने देता येईल, त्यांना चांगली सेवा कशा पद्धतीने देता येईल हे आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी भविष्यात आम्हीसुद्धा छोट्या मोठ्या बड्डेज पार्टे अनंत या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम आम्हीसुद्धा या ठिकाणी आयोजित करणार आहोत, कारण दोघांनाही आम्हाला पर्यटन क्षेत्राशी थोडीफार माहिती असल्यामुळे आम्ही हा मानस इथे या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यानंतर इथूनसुद्धा आम्ही आज होम डिलेवरी, आज COVID-19 असल्यामुळे होम डिलेवरीसुद्धा आज आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यानंतर आमचं जे मालवणी पद्धतीचे जे फूड आहे, जे घरगुती आहे, ते सुद्धा आम्ही लोकांना ऑर्डर दिल्याप्रमाणे आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर माझ्याजवळ जो आता जो स्टाफ आहे हा स्टाफसुद्धा एक उच्च क्वालिटीचा स्टाफ या ठिकाणी तो आहे आणि मी आपल्याला स्टाफ मी जरा दाखवू शकतो त्यांना जरा। निश्चितच आम्ही आपल्या स्टाफचंही जे आहे ती जी माहिती आपण घेणारच आहोत, पण सध्या गुरव यांनी आपल्याला सांगितलं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे जेवण त्यांच्याकडे उपलब्ध आहे, पार्टी ऑर्डर जे घेत आहेत आणि त्या पार्टी ऑर्डरमध्ये कशा पद्धतीने त्यांचं जे सिस्टीम आहे ते आपण बघितलेली आहे। त्यामुळे जो हा जो ह्या हॉटेलसाठी जे उत्तम प्रकारे जेवण बनवावं लागतं आणि ते बनवण्याचं काम येथे जे कूक आहेत ते करत आहेत, याचे जे कूक आहेत त्यांच्यावरच सगळं सर्वतोपरी हॉटेलची सगळं देखभालीचं आणि उत्तम प्रकारे जेवण देण्याची जबाबदारी असते आणि ते कूक आपल्यासोबत आहेत। कशा प्रकारे आप जो इधर काम करते और जो सर्व्हिस देना चाहते और कूक जो कस्टमर को खाना जल्दी से जल्दी भेजते वो कैसे करते हैं? सर जो ऑर्डर आता है हम लोग गेस्ट को फटाफट ऑर्डर निकाल के देते हैं, सो खुश जो भी अच्छा बना के देते हैं तो ये करने के लिए हम लोग ये करते हैं। कस्टमर अभी तक आपको कैसे अच्छा है, कैसे लगता है, ऐसा कुछ बोला है क्या? अभी जब तक अभी जब से चालू हुआ तब से अच्छा ही बोल के गया, फीडबैक हमारा अच्छा बना रहा है, जो भी ये खाने का सब तारीफ कर रहे हैं। निश्चितच या हॉटेलमध्ये जे खाऊन गेलेले जे ग्राहक आहेत ते यांनी त्यांनी खूप सुंदर प्रकारे जेवण ह्या कूकने बनवलेलं आहे असं सांगितलेलं आहे। दुसरे जे आपल्यासोबत आहेत, तुम्ही या हॉटेलमध्ये काम करत आहात कशा पद्धतीने सर्व्हिस देत आहात? पहिलं तर इकडे सॅनिटायझेशनचं खूप काळजी घेतली जाते आणि इकडे पहिलं सॅनिटायझेशनचं हे केल्यानंतर जेवढं काही इकडे जेवण भेटतं ते सगळं फ्रेश असतं
असं नाही की दुपारी बनवलं हे केलं, सगळं आधी बनवून हे केलं जातं. इकडे टाईम जास्त घेतो कारण की फ्रेश फूड हेच आमचं ध्येय आहे. मी इकडे आता कॉन्टिनेंटल शेफ म्हणून काम करतो आहे. इकडे मी पिझ्झा, बर्गर, सँडविचेस आणि रॅप्स सर्व करतो. हो 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 निश्चितच खूप उत्तम प्रकारे ह्या हॉटेलचं नियोजन आहे. ह्याचा जो स्टाफ आहे तो एकत्र राहून ग्राहकांना कशा प्रकारे उत्तम प्रकारे उत्तम अशी सेवा मिळेल हेच काम ह्या हॉटेलचे सगळे खूप भक्त आहेत, याचे मालक. त्यामुळे निश्चितच हे हॉटेल आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप चांगल्या प्रकारे सर्व्हिस देते आहे आणि सर्व ग्राहकांच्या पसंतीस उतरते आहे हे आपल्याला दिसले. त्यामुळे आपणही येताना जर समजा आपल्याला कणकवलीतून किंवा मुंबईतून गोव्याला जायचं असेल किंवा गोव्यातून मुंबईला जायचं असेल तर कणकवलीमधील वागदे येथे MH 66 फूड गॅरेज या नावाने असलेल्या या हॉटेलमध्ये निश्चितच एकदा यावे आणि या हॉटेलमध्ये जे खाद्यपदार्थांची चव चाखावी हेच मी आपल्या माध्यमातून आपल्याला सांगतो. कारण या हॉटेलमध्ये जो परिसर आहे, आजूबाजूचा परिसर असेल किंवा हॉटेलमध्ये आतमधलं इंटेरियर असेल हे उत्तम प्रकारे आहे, आकर्षित आहे. आपण आता मगाशी दाखवलंच जे कशा पद्धतीचं आहे ते, हे सर्व दाखवल्यानंतर मीही इथे आकर्षित झालेलो आहे. खरोखर इथे जेवणाची सोय होईल काय असं मला वाटत आहे आणि त्यांनी सांगितलं की आपण निश्चितच इथून जेवून जावं असं आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळेच आता ह्याच हॉटेलमध्ये आपणही यावं नक्की आणि ह्या इथे जेवणाची चव चाखावी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.